एक ब्रेकिंग बातमी आता येते. पुणे महापालिकेच्या उपायुक्तांची मुजोरी झाल्याचं पाहायला मिळालं. अतिक्रमण हटाव दरम्यान लाथेने हे स्टॉल उडवले आहेत. फर्ग्युसन कॉलेज रोडवर ही कारवाई करण्यात आलेली. व्यावसायिकांची उपायुक्त माधव जगतापाविरोधात तक्रार देखील करण्यात आलेली आहे. तर आताची ब्रेकिंग बातमी एवढी आहे, फर्ग्युसन कॉलेज रोडवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. व्यावसायिकांची उपायुक्त माधव जगतापांविरोधात तक्रार देखील देण्यात आलेली आहे. हे दृश्य आपण पाहतोय. दृश्यामध्ये दिसत आहे की कशा पद्धतीने या स्टॉल्सवर कारवाई करण्यात येते. पुणे महापालिकेच्या उपायुक्तांनी मुजोरी अतिक्रमण देखील हटाव हे दरम्यान लाथेने स्टॉल उडवण्यात आले. तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे सहकारी अश्विनी सातव डोके या आपल्यासोबत जोडलेले आहेत. मी अश्विनीकडे जाणार आहे. अश्विनी, खरं तर पुणे महापालिकेच्या उपायुक्तांची मुजोरी ही या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा स्पष्टपणे दिसत आहे. काय आहे या संदर्भातली सविस्तर माहिती? कारण मागच्या महिन्यातल्या 5 तारखेचा हा व्हिडिओ आहे. पुणे महापालिकेचे जे उपायुक्त आहेत माधव जगताप, ते अतिक्रमण कारवाई करत असताना अशा मुजोर पद्धतीने स्टॉलधारकांशी वागलेले आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरती जे काही स्टॉलधारक आहेत त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात येत होती. मात्र ही कारवाई करत असताना अतिक्रमण उपायुक्त जे आहेत माधव जगताप यांनी अक्षरशः लाथांनी सगळी भांडी असतील, त्यांचं साहित्य असेल ते उडून लावलेले. ज्या पद्धतीने गुंड एका ठिकाणी येऊन हल्ला करतात त्या पद्धतीनं माधव जगताप यांनी ही सगळी कारवाई केली आहे. त्यामुळे माधव जगताप यांच्या विरोधामध्ये खूप मोठा रोष जो आहे तो पुण्यातल्या पथारी व्यावसायिकांमध्ये आहे. यापूर्वीही अनेक वेळा माधव जगतापांनी याच पद्धतीची कारवाई जी आहे ती केलेली आहे. त्यांच्यावर 2016 अशाच पद्धतीनं माधव जगताप यांनी मुलांना शिवीगाळ केली होती, त्यावेळेस त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर सुद्धा माधव जगताप यांची मुजोरी जी आहे ती थांबलेली नाही. सातत्यानं अशा पद्धतीने कारवाई करून ते वादग्रस्त एक व्यक्तिमत्व अधिकारी म्हणून महापालिकेमध्ये ओळखले जात आहेत. मात्र तरी सुद्धा त्यांच्यावरती ठोस कुठलीही कारवाई जी आहे ती केली जात नाही. अनेक वर्ष जगताप हे एकाच पदावरती काम करत आहेत, अनेक तक्रारी त्यांच्याबाबत आहेत. हा प्रकार घडल्यानंतर सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होऊ नये म्हणून त्यांनी व्यावसायिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये धमकावलं होतं, त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटी सगळे व्यापारी जे आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल केला आणि आता माधव जगताप यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी या सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात येते. मुद्दा असा आहे की माधव जगताप यांना प्रशासन पाठीशी घालणार का, त्यांच्यावरती कारवाई करणार? कारण की वारंवार सातत्यानं माधव जगताप हे अशा पद्धतीनंच कारवाई करतात, लोकांशी नीट वागत नाहीत. अशा तक्रारी असताना सुद्धा जाणून बुजून प्रशासन जे आहे त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही सातत्यानं केला जातोय. आणि आता हा व्हिडिओ पुढे आल्यानंतरही महापालिका प्रशासन त्यांच्यावरती कारवाई करणार का हा प्रश्न आहे. करण नक्कीच अश्विनी, महापालिका प्रशासन यावरती कारवाई करणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यावसायिकांनी उपायुक्त माधव जगताप यांच्या विरोधात तक्रार केल्याची बातमी आली. अश्विनी खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.